प्रिडिक्ट क्लासिफिकेशन ऑफ इलिमेंट्स। तो यामध्ये क्लासिफिकेशन ऑफ इलिमेंट्स बघितलं, जरा पाठीमा फक्त उजळणी करायची। डोबेरिनस स्ट्राइड्स आपण बघितले, तीन तीन मूलद्रव्यांचा त्याने गट केला होता, आणि मधल्या मूलद्रव्य हे इतर दोन मूलद्रव्यांच्या सरासरी इतकं अणुवस्तुमान काय आहे हे साध्य केलेलं आहे। त्यानंतर आपण खाली ते तीन प्रश्न बघितले, त्यातला कुठला बरोबर आहे सांगा, दोन नंबरचा आणि तीन नंबरचा बरोबर आहे। त्यानंतर आपण न्यूलँड्स लॉज ऑफ ॲक्टुएट्स हे बघितलं, न्यूलँडचे अष्टके पाहिले। न्यूलँडच्या अष्टकामध्ये काय पाहिलं सांगा आपण, पहिले इलिमेंट जे आहे, पहिलं जे मूलद्रव्य आहे ते आठव्या मूलद्रव्याचं काय आहे, साम्य दर्शवते, म्हणजे त्याची प्रॉपर्टी जी आहे पहिल्या आणि आठची सारखी आहे। म्हणजे असे आठ आठचे गट केलेले आहेत कुणी, न्यूलँडचे अष्टके। आणि यामध्ये एकूण किती इलिमेंट्स फिट झाले सांगा, 56 इलिमेंट्स फिट झाले व्यवस्थित, फक्त 50च याने सांगितले, पण बाकीच्या इलिमेंटला जागा आहे का, मूलद्रव्यांना जागा आहे का त्यांच्या ह्याच्या त्यांच्या कक्षामध्ये किंवा त्यांच्या सारणीमध्ये, नाही बरोबर आहे का, ते आपण पाहिलेलं आहे। आता नवीन आपल्याला जो सायंटिस्ट घ्यायचा आहे, मेंडेलिव्ह पेरेडिक टेबल, तर हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे मेंडेलिव्ह पेरेडिक टेबल। तर बघा, पूर्ण पहिला आपण जे थिअरी पहिला वाचून घेऊ व्यवस्थित। द रशियन सायंटिस्ट दिमित्री मेंडेलिव्ह डेव्हलप्ड द पेरेडिक टेबल ऑफ इलेमेंट्स ड्युरिंग द पिरियड ऑफ 1869 to 1872। या सालामध्ये त्याने काय केलेलं आहे, म्हणजे एवढ्या एवढ्या वर्षामध्ये त्याने काय केलेलं आहे, पिरियड टेबल तयार केलेलं आहे। पिरियड टेबल म्हणजेच काय सांगा, आवर्त सारणी तयार केलेली आहे कुणी, कुणी, मेंडेलिव्हनं। आधुनिक आवर्त सारणी नंतर येणार आहे, लक्षात आलं का, हे फक्त आवर्त सारणी तयार केलेली आहे। मेंडेलिव्ह पिरियड टेबल इज द मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप इन द क्लासिफिकेशन ऑफ इलिमेंट्स। बघा, हा मोस्ट इम्पॉर्टंट यांचा भाग आहे इलिमेंट्स क्लासिफिकेशन करण्यासाठी। मेंडेलिव्ह कन्सिडर द फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ इलिमेंट्स, नेमली द ॲटोमिक मास, त्याला अंडरलाईन करा, अणुवस्तुमानांक। त्याने जी इलिमेंटची मांडणी केलेली आहे ती कशानुसार केली सांगा, अणुवस्तुमानांक। कुठे आहे बघा, मेंडेलिव्हने मूलद्रव्यांची जी मांडणी केलेली आहे ती अणुवस्तुमानांकावर भर दिलेला आहे त्याने, कशावर भर दिला सांगा, अणुवस्तुमानांक। त्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणायचं, ॲटोमिक मास। अ स्टँडर्ड अँड अरेंज्ड 63 इलिमेंट्स नोन ॲट दॅट टाइम इन अन इन्क्रीझिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटोमिक मॅसेज। यांनी किती इलिमेंट्सचा शोध लावला, 63 इलिमेंट्स शोध लावला, म्हणजे त्यांनी मांडणी केलेली आहे, शोध लावलेला नाही, ॲक्च्युली अगोदरच अस्तित्वाचे इलिमेंट्स होते त्यांची मांडणी केलेली आहे कुणी, हां कशी केली मांडणी सांगा, अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमांकानुसार, त्याला अंडरलाईन करायचं आहे, अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमांकानुसार त्यांनी मांडणी केलेली आहे 63 मूलद्रव्यांची मांडणी केलेली आहे, 63 इलिमेंट्स लक्षात ठेवायचे झालं। देन ही ट्रान्सफॉर्म्ड दिस इन टू द पिरियडिक टेबल ऑफ इलिमेंट्स इन अकॉर्डन्स विथ द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ दीज इलिमेंट्स। त्यानंतर त्यानं त्यांचं वर्गीकरण कशामध्ये केलं, त्यांचे फिजिकल प्रॉपर्टी आणि केमिकल प्रॉपर्टी, त्याला अंडरलाईन केलं का, भौतिक गुणधर्म आणि रासायनिक गुणधर्म। त्यांनी जी मूलद्रव्यांची मांडणी केलेली आहे ती कशानुसार केली, त्याचे भौतिक गुणधर्म आणि रासायनिक गुणधर्म। इथं पण पॉईंट क्लिअर झाला का बघा, त्याने सुरुवात कधी केली, 1869 ते एंड 1872 मध्ये मूलद्रव्यांची जी मांडणी केलेली आहे ती कशानुसार केली, मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमांकानुसार, इन्क्रीझिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटोमिक मासेस यानुसार केली। किती इलिमेंट्स मांडले त्यांनी, टोटल 63 इलिमेंट्सची मांडणी केली। त्यानंतर त्यांचं वर्गीकरण कशामध्ये केलं त्यांनी, त्यांचे फिजिकल म्हणजे भौतिक गुणधर्म, केमिकल म्हणजेच रासायनिक गुणधर्म, यामध्ये त्यांनी त्याची मांडणी केलेली आहे। आता नेक्स्ट बघा, आणि पुढे त्यांचं सांगितलेलं आहे, नेक्स्ट पुढचं बघा, मेंडेलिव्ह ऑर्गनाइज्ड द पिरियडिक टेबल ऑन द बेसिस ऑफ द केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द इलिमेंट्स। परत अंडरलाईन करा, केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजेच रासायनिक आणि भौतिक गुणधर्म, अंडरलाईन करा। त्यांनी जी मूलद्रव्यांची मांडणी केलेली आहे ती कशानुसार केली, रासायनिक आणि भौतिक गुणधर्मावर आधारित अशी मांडणी केलेली आहे। दीज वेअर द मॉलेक्युलर फॉर्म्युले ऑफ हायड्राइड्स अँड ऑक्साईड्स ऑफ द इलिमेंट्स, म्हणजे मेल्टिंग पॉइंट्स, बॉइलिंग पॉइंट्स अँड डेन्सिटीज ऑफ द इलिमेंट्स अँड देअर हायड्राइड्स अँड ऑक्साईड्स। म्हणजे त्यांनी जे वर्गीकरण केलेलं आहे मॉलेक्युलर फॉर्ममध्ये पण वर्गीकरण केलेलं आहे, म्हणजे त्यांचे हायड्राइड्स, हायड्राइड्स म्हणजे माहिती आहे का, हायड्रोजन मिक्स होणं याला हायड्रेट्स, ऑक्साईड्स म्हणजेच काय, ऑक्सिजन मिक्स झाल्यावर तयार होणारं एक मॉलेक्युलर फॉर्म्युला, त्याला म्हणायचं ऑक्साईड्स, हायड्राइड्स आणि ऑक्साईड्स
त्यानंतर काय म्हटलंय बघा, मेल्टिंग पॉइंट्स म्हणजेच काय, उत्कलांक. उत्कलांक म्हणून एका त्याला मेल्टिंग पॉइंट्स म्हणजे विरघळायला काय म्हणतो आपण, बॉइलिंग पॉइंट्स म्हणजे उत्कलांक, आणि मेल्टिंग पॉइंट्स म्हणजेच काय तिथं बघा, वितळनांक दिलाय का काय दिलंय बघा, वितळणे, हा द्रवणांक, बरोबर आहे, काय म्हणायचं, द्रवणांक त्यांचा लक्षात घेतला. बॉइलिंग पॉइंट्स म्हणजेच काय, उत्कलनांक म्हणजे उकळणं, डेन्सिटीज म्हणजे त्यांची घनता लक्षात घेतली त्यांनी, ऑफ द एलिमेंट्स देअर हायड्राइट्स अँड ऑक्साईड्स, हायड्राइट्स अँड ऑक्साईड्स लक्षात ठेवा. मेंडेलिव फाउंड दॅट द एलिमेंट्स विथ सिमिलर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज रिपीट आफ्टर अ डेफिनेट इंटरवल. त्यांचे लक्षात आलं की जे एलिमेंट्स आहेत सेम, जे फिजिकल प्रॉपर्टी आणि केमिकल प्रॉपर्टी सेम असणारे एलिमेंट्स एका विशिष्ट वेळाने काय होतात, अंतराने पुन्हा पुन्हा येतात. काय सांगितलं, जे एलिमेंट्स आहेत त्यांची प्रॉपर्टी सेम आहे, ते एलिमेंट काय होतात, पुन्हा पुन्हा काय होतात, येतात, रिपीट होतात म्हणून सांगितलेलं आहे. ऑन द बेसिस ऑफ द फाइंडिंग मेंडेलिव स्टेटेड द फॉलोइंग पिरियडिक लॉ, त्याचा लॉ खाली बघा, त्याला अंडरलाईन करायचं. प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटोमिक मासेस. तर यामध्ये हा पॉईंट लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटोमिक मासेस, म्हणजेच त्यांनी एलिमेंटची जी प्रॉपर्टी आहे कशावर ठरवली, ॲटोमिक मासेसवरती. मेंडेलने जी एलिमेंटची मांडणी केली ती कशानुसार केली, ॲटोमिक मास इन्क्रीजिंग ऑर्डर, त्यांच्या चढत्या क्रमांकानुसार. ॲटोमिक मास म्हणजेच काय मराठीमध्ये, अणुवस्तुमानांक, काय म्हणायचं, अणुवस्तुमानांक. आता त्याने खाली जो ग्रुप तयार केला आहे त्याला ग्रुप आहे बघा, तो ग्रुप मी एक्सप्लेन करतो व्यवस्थित. जे उभे आहेत की नाही उभे, मी तर पण थोडक्यात तुम्हाला माहिती दाखवले बघा, जे उभे असे आहेत, ग्रुप वन, ग्रुप फर्स्ट, ग्रुप दिले बघा, असे ग्रुप आठ आहेत, असे बघा, असे ग्रुपलाच मराठीमध्ये काय म्हणायचं, गण एक, गण दोन, गण तीन, गण चार, असले का उभे असे बॉक्स, त्याला काय म्हणायचं, ग्रुप. आणि मराठीमध्ये काय म्हणायचं आहे, गण, कळलं का. आणि जे आडवे असे आहेत ते त्याला काय म्हणायचं, आडवे असे बघा, जे आडवे आहे त्याला काय म्हणायचं, असे एक, असे किती आडवे आहेत बघा टोटल, यांच्यामध्ये टोटल किती आहेत, एट आहेत ना खाली, असे आडवे किती आहेत टोटल, मला वाटतं एट आहेत, नाही ट्वेल्व आहे, ट्वेल्व अंक दिले तेच खाली, असे म्हणजे जे आडवे आहेत असे बघा, वन पासून असे किती पर्यंत आहे, ट्वेल्व पर्यंत, त्या आडव्या ओळींना काय म्हणायचं, अशा दिले बघा, हॉरिजेंटल रोज कॉल्ड प्रेड्स, अवर्त म्हणायचं, काय म्हणायचं, अवर्त. आणि उभ्याला ग्रुप मराठीमध्ये गण, आडव्याला इंग्लिशमध्ये पिरेट्स, आणि मराठीमध्ये अवर्त, लक्षात ठेवा. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे, उभे बॉक्सला काय म्हणायचं, आडव्या बॉक्सला काय म्हणायचं, हे लक्षात ठेवायचं. आता यामध्ये त्यांनी दिले बघा, द वर्टिकल कॉलम्स इन द मेंडेलिव पिरियडिक टेबल, काय म्हणले बघा, द वर्टिकल कॉलम्स इन द मेंडेलिव पिरियडिक टेबल आर कॉल्ड ग्रुप्स. जे उभे स्तंभ आहेत मेंडेलिवच्या पिरियडिक टेबलमध्ये त्यांना काय म्हणायचं, गण म्हणायचं. वाईल द हॉरिजेंटल रोज आर कॉल्ड पिरेट्स. त्यानंतर ज्या आडव्या ओळी आहेत त्यांना काय म्हणायचं, अवर्त असं म्हणायचं आहे. किती दिलं असेल की बोलते, कुठे आहे बघा ती ओळ, का खाली आहे तुमच्यामध्ये, हा गण आणि आवर्त सगळ्यांना कळतं, लांडलाईन करून घ्या, ते मोस्ट इम्पॉर्टंट आहे. गण कशाला म्हणायचं आणि आवर्त कशाला म्हणायचं, पिरेट्स कशाला म्हणायचं आणि कॉलम कशाला म्हणायचं, सॉरी ग्रुप कशाला म्हणायचं, लक्षात ठेवा, ग्रुप आणि पिरेट्स लक्षात ठेवा. आता यामध्ये काही एलिमेंट्स आहेत ते आपण नंतर बघून घेऊया. आता यामध्ये काही बघा रिकामा जागा दिसतात तुम्हाला, सगळेच एलिमेंट्स आपल्याला बघायचे नाहीत. तर यामध्ये बघा, जो उभा बॉक्स देतो दिसतोय ना तुम्हाला, उभा गण क्रमांक एक, ग्रुप फर्स्ट जो आहे की नाही आपला, ग्रुप फर्स्ट मध्ये कुठले कुठले एलिमेंट्स सांगा, हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम आहेत का ना पुढे, रुबिडियम वगैरे आहेत बघा ते, बरोबर आहे का. ते कुठल्या ग्रुपमध्ये येतात, अल्कली आहेत ते सगळे, कुठले आहेत, अल्कली. अल्कली म्हणजे लक्षात ठेवा, अल्कली हा गट आहे. हा आता त्याचं डीप मध्ये काय माहिती सांगणार नाही, लक्षात ठेवा, ते झालेलं आहे बेसिक मध्ये, ते आपलं सगळं झालेलं आहे. तर यामध्ये तर हायड्रोजन हा अल्कलीमध्ये येत नाही, अल्कलीमध्ये येत नाही, परंतु अल्कली गटात का ठेवलाय तो, कारण त्याचे गुणधर्म काय आहेत, सारखे आहेत. हायड्रोजनचे गुणधर्म कोणासारखे दिसतात, लिथियम, सोडियम, पोटॅशियम सारखे दिसतात, म्हणून काय केलेलं आहे, हायड्रोजनला अल्कली गटामध्ये ठेवलेलं आहे. त्यानंतर ग्रुप जो सेवन आहे तो पण महत्वाचा आहे. ग्रुप सेवन कुठे आहे बघा, उभा इथे आहे बघा, ग्रुप सेवन असा इकडं सातवा जो आहे का, इकडं ग्रुप सेवन दिलाय का, आर टू ओ सेवन आहे बघा, आहे का. त्यामध्ये बघा फ्लोरिन एक दिसतो का, एफ क्लोरिन एक आहे का,
फ्लोरिन क्लोरिन ब्रोमिन आयोडीन असे भरपूर यामध्ये एलिमेंट्स येतात लक्षात ठेवा. तसं तो ग्रुप 7 आहे त्याला हॅलोजन्स ग्रुप म्हणायचा. कसला ग्रुप म्हणायचा सांगा? लक्षात ठेवा ग्रुप 7 कसला आहे? हॅलोजन ग्रुप. तिथं लिहून घ्या पाहिजे असेल तर ग्रुप 7 आहे तर पान करून घ्या. ग्रुप 7 जो आहे त्याला कसला ग्रुप म्हणायचा आहे? हॅलोजन. हॅलोजनची स्पेलिंग काय आहे? त्यालाच गन म्हणूया. गन जो सातवा आहे, गन सातलाच काय म्हणायचं रे? हॅलोजन्स गन म्हणायचं. कुठला गन म्हणायचं आहे? हॅलोजन. तिथे लिहून घ्या. आणि पहिल्या गनला काय म्हणायचं आहे? अल्कली ग्रुप म्हणलं तरी चालू शकतो. तर त्यामध्ये हायड्रोजन त्यामध्ये वेगळा आहे हे लक्षात ठेवा. आता यामध्ये काही गटामध्ये तुम्हाला दिसत बघा 44 आकडा कुठे बघा 44 68 72 कुठे संख्या दिसत का बघा तुम्हाला 44 68 72 आहे का? 44 68 72 आहे का इथं बघा जे तिथं तिथं मध्ये आहे का बरोबर आहे त्या बघा 44 48 68 72 दिसते का तुम्हाला तिथं आहे का मध्ये क्रमाने तीन दिसतात का 44 68 72 हे तीन घेऊया फक्त आपण. कुठले तीन घ्यायचे सांगा? हा मग तिथं त्यांनी नावं दिलेत का बघा त्या एलिमेंटला फक्त हे 44 68 72 हे काय सांगा? ॲटॉमिक मास आहेत हे. 44 68 72 हे काय सांगा? ॲटॉमिक मास आहे. मराठीमध्ये काय म्हणायचं ॲटॉमिक मासला? हा अणुवस्तुमानांक आहे. काय आहे हे? अणुवस्तुमानांक आहे. पण ह्याला नावच त्यांना माहीत झालं नाही अजून. नावं अजून दिले झालेली नाहीत. कुणाला झाले नाही सांगा? मेंडेलियूच्या आवर्त सारणीमध्ये या जागा रिकाम्या ठेवलेल्या आहेत याचा अर्थ त्यांना ही नावं माहीत झालेली नाहीत. पण अगोदर काय माहीत झालं? ॲटॉमिक मास माहीत झालेला आहे. अणुवस्तुमानांक माहीत झालेला आहे. पण त्यांना नंतर नावं मिळाली. तर पहिलं नाव काय मिळालं सांगा? त्यांना सुरुवातीला त्यांनी नावं दिलेले बोरॉन. एका बोरॉन म्हणलं ह्याला. ह्याला नाव काय म्हटलं सुरुवातीला? 44 नाव काय दिलं सांगा त्यांनी? एका बोरॉन म्हणलं. वजा 68 काय म्हटलं सांगा? एका ॲल्युमिनियम म्हणलं. आणि 72 काय म्हटलं? एका सिलिकॉन नाव दिलं. बघा पहिल्यांदा नाव काय दिले? एका बोरॉन, एका ॲल्युमिनियम, एका सिलिकॉन. ते नंतर आहे रिपीट होणार आपल्याला. पण बघा 44 नाव काय दिलं सुरुवातीला? एका बोरॉन. 68 नाव काय दिलं? एका ॲल्युमिनियम. आणि 72 नाव काय दिलं? एका सिलिकॉन. नंतर त्याला खरी नावं माहीत झाली. कुणाला माहीत झाले? मेंडेलो यांना खरी नावं माहीत झाले. त्याने नावं काय दिली सांगा? एका बोरॉनचं काय घेतलं? एका स्कँडियम. डायरेक्ट स्कँडियम घ्या, एका म्हणू नका. स्कँडियम, नंतर गॅलियम, नंतर सिलिकॉनला नाव काय दिलं? जर्मेनियम. परत बघा, एका बोरॉनला काय नाव दिलं? स्कँडियम. एका ॲल्युमिनियमला नाव काय दिलं? गॅलियम. एका सिलिकॉनला नाव काय दिलं? जर्मनियम. हे लक्षात ठेवायचं आहे. यातला सगळ्या चार्टमध्ये सगळा चार्ट आपल्या डीपमध्ये वाचायचं नाही, पण जे मेन पॉईंट आहे तेच घेतले आपण इथं. झालं. त्यानंतर आणखी इकडे या. खाली तुम्हाला काही प्रश्नचिन्ह दिसतात बघा. खाली किती इलिमेंटला प्रश्नचिन्ह दिसतं सांगा? किती इलिमेंटला प्रश्नचिन्ह दिसत आहेत बघा. डी आय एक दिसते का? डी आय. सी एक आहे. ई आर एक आहे. एल ए आहे. टोटल 4 तर मला दिसत आहेत. तुम्हाला किती दिसत बघा? 4 आहेत का 5 आहेत? वर एक आहे ना वायटी. एक मिनिट, वरचा कुठं आहे बघा. वायटी आहे यामध्ये, दिसायलाच पाहिजे मला सुद्धा. बरोबर आहे, वरती आहे बघा. ग्रुप 3 मध्ये ना? ग्रुप 3 आहे का बघा, तो चेक करा. बरोबर आहे, ग्रुप 3 आहे. आता मला सांगा ग्रुप 3 कसा ओळखला सांगा? आपण उभे जे आहेत ना असे बॉक्स 1 2 3 त्या ग्रुप 3 मध्ये. ग्रुप 3 आता यामध्ये सांगा वायटी जो आहे इथं पण क्वेश्चन मार्क आहे. डी आहे इथं पण क्वेश्चन मार्क आहे. सी इथं पण क्वेश्चन मार्क आहे. ई आर आहे तिथे पण काय रे क्वेश्चन मार्क आहे. आणि एल ए तिथे पण काय आहे क्वेश्चन मार्क आहे. असे क्वेश्चन मार्क दिलेले आहेत. याचा अर्थ त्यांना हे कन्फर्म नाही की नाव अजून कन्फर्म नसेल. ह्याला नावालाच काय नाही सांगा? सिम्बॉल. सिम्बॉल जे दिलेलं आहे या एलिमेंटला, वाय टी दिलेलं आहे, ह्याला डी आय दिलं, ह्याला सी दिलं, हिला ई आर आहे, ह्याला एल ए, जे सिम्बॉल आहेत हे अजून कन्फर्म. प्रश्नचिन्ह, प्रश्नचिन्ह कधी कळ सांगा? अजून काय व्यवस्थित माहीत नाही. मग मला सांगा जे हे माहीत नाही
तर यानी सुरुवातीला जो वायटी आहे, वायटीलाच काय म्हणायचं, येट्रियम किंवा वाई सायलेंट घ्या. उच्चार जरा बघा, चेक करा तुम्ही पण, उच्चार चुकला असेल तर मला परत तुम्ही चेक करून जर वेगळा उच्चार असेल तर सांगू शकताय. येट्रियम 88 होता ॲटॉमिक मास. ॲटॉमिक मास किती आहे, अणुवस्तू तुम्हाला किती आहे सांगा, 88 आहे. नंतर बघा दुसरा जो शास्त्रज्ञ आला की नाही मॉडर्न टेबलमध्ये, त्यांना जे वायटी आहे त्याचं नाव चेंज केलं आणि फक्त काय ठेवलं सांगा, सिम्बॉल बदललं, फक्त वाय ठेवलं, टी काढून टाकलं आणि 88.906 असं त्याचं ॲटॉमिक नंबर चेंज झालं. म्हणजे ह्यांनी प्रश्नचिन्ह टाकले होते, याचं उत्तर सॉल्व कोणी केलं, पुढच्या शास्त्रज्ञाने केलेलं आहे. हा शास्त्रज्ञ कुठला आहे सांगा, मेंडेलेव आहे. आणि पुढचा शास्त्रज्ञ येणार आहे मॉडर्न टेबलमधला, तो पुढे त्या पण येणार आहोत नंतर. आता ह्या बघा, डीआय ला प्रश्नचिन्ह आहे, डीआय च्या ठिकाणी कुठला एलिमेंट घेतला, एल ए, त्यालाच काय म्हणायचं, लॅन्थनम म्हणायचं आहे. आणि 138 चेंज हो होती तर काय झालं बघा, 138.905 हा भाग आलेला आहे. नंतर सी, सी आय कसं राहिलाय, फक्त ॲटॉमिक मास चेंज झालं, 140 च्या ठिकाणी काय आलं बघा, 140.116. याच्या ठिकाणी काय आलं, एल यू, एल यू म्हणजेच काय, ल्युटेटियम. एक इथं 178 होतं तर इथं काय झालेलं आहे, 174.967. आणि नंतर एले काय आहे बघा, एले, एले काय आहे, लॅन्थेनम आहे. त्याचं चेंज नाव झालं आणि सिम्बॉल काय बदललं, एचएफ बनलेला, एचएफ काय बनलं, आणि त्यालाच काय म्हणलं, हॅपनियम म्हणलेला आहे. आता ह्यांचा जो ग्रुप आहे तो कुठला आहे बघा, जो वायटीचा ग्रुप आहे तो काय सांगा, वायटीचा ग्रुप, वायटीचा जो ग्रुप आहे तो काय आहे, ग्रुप किंवा गन नंबर 3. डीआयचा गन नंबर 3, सीचा गन नंबर 4, याचा गन नंबर 3 आणि एलचा गन नंबर काय आहे, 4 आहे. हे गन नंबर लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता तुम्हाला मी जे बदल केलेलं आहे, ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढे, प्रश्न विचारला यावरती म्हणून मी दिलेला आहे आणि वरचा पण प्रश्न विचारलेला आहे. आता हे तुम्हाला कळालं प्रश्नचिन्ह का दिलेले आहेत, त्यांना नेमकं माहीत नाही, हेच नाव द्यायचं का ह्या ठिकाणी दुसरं नाव घ्यायचं, का त्याचं ॲटॉमिक मास हेच आहे का, ॲटॉमिक मासमध्ये बदल आहे. तर खाली या आता, चला आता आणखी यामध्ये इकडे एक बघा, या ठिकाणी एक तुम्हाला इकडे गट दिसतो, कुठला बघा, जो एफ ई आहे का नाही, शेवटचा ग्रुप आहे का नाही तो बघा, एफ ई म्हणजे फेरस तो दिसतो का नाही, तर शेवटचा गट बघा, एफ ई किती सांगा ॲटॉमिक मास त्याचा, 56 आहे. कोबाल्ट किती सांगा, 59 आहे. निकेल किती सांगा, 59. आणि कॉपर किती सांगा, 63 आहे. बरं आहे का. आता यामध्ये काय समान दिसते सांगा, कोबाल्ट आणि निकेल यांचं ॲटॉमिक मास सेम आहे, अणुवस्तुमानांक सेम आहे, पण त्यांना जागा कुठं द्यायची यांना माहीतच नाही. त्यांना अगोदर ठेवायचं का नंतर ठेवायचं, कारण ॲटॉमिक मास सेम आहे ना याचं, याचं पण 59 आहे, याचं पण 59 आहे. मग हे त्याचं काय झालं, लिमिटेशन्स, मर्यादा झाल्या. म्हणजे काही ह्यांच्या पण काय सांगा चुके, खाली पण तसेच आहेत बघा, 104 आहे का त्याच्या खाली झालं. त्यानंतर बघा आता पुढे खाली या, इथं एकदम खाली, आता शेवट आपण ओळख बघूया आपण. द जनरल मोलेक्युलर फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड शोन ॲज R2O3 एटसेट्रा इन द अप्पर पार्ट ऑफ मेंडेलिक पिरियटेबल आर रिटर्न ॲज R2O3 एटसेट्रा इन द प्रेझेंट सिस्टीम. आता मला सांगा, अगोदरची जी सिस्टीम होती एलिमेंट्स कशी लिहित होते सांगा, आता आपली सिस्टीम कशी सांगा, आपण H2O लिहितो, H2O लिहितो, बरोबर आहे का. तर मला सांगा जे R2O आहे, R2 म्हणजे इथं काय घ्यायचं रे, R म्हणजे एलिमेंटचं नाव घ्यायचं आहे, लक्ष द्यायचं आहे. R म्हणजेच काय सांगा, मग एलिमेंटचं नाव मी काय घेतलं, H घेतलं. मग हे H लिहिणार कसं तुम्ही, अगोदर कसं असे लिहित होते, H2 वरती, आणि आता कसं लिहितो सांगा, तू खाली घेतात H2O. म्हणजे अगोदर लिहिण्याची पद्धत अशी होती, तर आता कसं लिहितं सांगा, असं लिहितात. म्हणजे अगोदर चेंज होऊन आता हे असं लिहिलेलं आहे, त्यांनी काही सांगितलेलं आहे काल का, म्हणजे अगोदर असं H2O असं लिहित होते, तर आता कसं झालेलं आहे, H2O सांगा असं झालेलं आहे. म्हणून ते त्यांनी सांगितलेलं आहे की अगोदर मोलेक्युलर फॉर्म्युले कसे लिहायचे आणि आता मोलेक्युलर फॉर्म्युले कसे लिहित होते, लक्षात आलं का तुमच्या. आता खाली बघा, इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट म्हणलेलं आहे. डिमिट्री
मेंडेलेव 1834 1907 त्यांचं काय आहे जन्म आणि मृत्यू दिनांक आहे. वॉज अ प्रोफेसर इन द सेंट पीटर्सबर्ग युनिव्हर्सिटी. आता ते का युनिव्हर्सिटीमध्ये काय होते, प्राध्यापक होते, शिक्षक होते ते. ही मेड सेपरेट कार्ड फॉर एव्हरी नोन एलिमेंट शोविंग इट्स ॲटोमिक मास. त्याने काय केलं, प्रत्येकाला एक वेगवेगळं कार्ड बनवलं. माहिती आहे का, आता पहिल्या चुकीच्या वर्गामध्ये कसं अ नावाचं एक अक्षर, ब नावाचं एक अक्षर असणार, त्याला वेगळे कार्ड करून त्यांना वाचायला द्यायची. तसं त्याने काय केलं, प्रत्येक एलिमेंटला मूलद्रव्याला काय केलं, वेगवेगळी कार्ड बनवली. समजा हायड्रोजन, हायड्रोजनचा ॲटोमिक मास किती आहे त्यावर लिहिलं आणि ते कार्ड ठेवलं. नंतर काय, कॉपर घेतलं, कॉपरचा ॲटोमिक मास किती आहे, अशी वेगवेगळी कार्ड तयार केली त्यांनी. ही अरेंज्ड द कार्ड्स इन द अकॉर्डन्स विथ द ॲटोमिक मासेस अँड प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स विच रिझल्टेड इन द इन्वेशन ऑफ द प्रेडिक्टेबल ऑफ द एलिमेंट्स. त्यांनी त्यांची मांडणी कशी केली, त्यांचा ॲटोमिक मास आणि त्यांचे गुणधर्म लक्षात घेऊन ते अशी क्रमाने लावलेली आहेत. आता पुढे या चला. आता यामध्ये जे दोन प्रश्न विचारले ना, याचं उत्तर मी तुम्हाला इथं ऑलरेडी दिलेलं आहे. बघा, मार्क्स सांगितले पाहिजे. बघा प्रश्न बघा पहिला. देर आर सम वॅकंट प्लेसेस इन द मेंडेलिव प्रिडिक्टेबल. इन सम ऑफ दीज प्लेसेस द ॲटोमिक मासेस आर सीन टू बी प्रेडिकेटेड. इन लिस्ट थ्री ऑफ दीज प्रेडिकेटेड ॲटोमिक मासेस अलॉंग विथ देअर ग्रुप अँड पिरियड. म्हणजे जे रिकाम्या जागा ठेवलेल्या आहेत तिने, तर बघा रिकाम्या जागा आपण नागाशी बघितलेले. बघा कुठे आहे ते रिकाम्या जागा, काढा परत येतात. ज्या रिकाम्या जागा तिने ठेवल्या होत्या एलिमेंट्स पुढे, आपण मागाशी बघितले ना ते, किती रिकाम्या जागा होत्या बघा, तीन होत्या. एक 44 एक होतं, एक 68 एक आहे, आणि एक कुठं कुणाला आहे सांगा, 72 एक आहे. ऐका त्यात 44 68 72. मग हिने याचं काय लय सांगितलंय, त्यांचा ग्रुप लय सांगितलंय आणि पिरियड लय सांगितलंय. मला सांगा 44 ग्रुप काय ना, सांगा ग्रुप 44 आणि 68 एकाच ग्रुपमध्ये, तिसऱ्या उभ्या बघा कॅसा उभ्या बघा, तिसऱ्या ग्रुपमध्ये. म्हणून मी तर बघा तिसरा ग्रुप लिहिला, ग्रुप नंबर 3, ग्रुप नंबर 3. आणि जो 72 आहे कुठे गेलाय, जरा त्यात बघायचं पुस्तक कुठे आहे, कुठे आहे 72 कुठे आहे, त्यात चेक करायचं, त्यात चेक केल्याशिवाय कसं कळणार आहे. 72 कुठे आहे सांगा, चौथ्या ग्रुपमध्ये गेलाय. 72 कुठे आहे, हा मग इथं काय झालंय बघा, ग्रुप कुठला आहे 4. आता पिरियड कसं मोजायचं, असं यायचं वरून खाली असे पायऱ्या उतर द्यायचं. 44 पिरियड जो कितवा आहे सांगा, पिरियड डायट बघा इकडे अंक दिलेला असतो, हा चौथ्या पिरियड मध्ये 44 जे आहे ते चौथ्या रांगेमध्ये आहे. त्यानंतर 72 जे आहे, 72 आणि 68 पाचव्या मध्ये आहे. काल का रांग लक्षात ठेवा, आडवी रांग, त्याला 5-5 आपण म्हणायचं आहे. लक्षात आलं हे उत्तर काय आलं, हे कोणाचं उत्तर आहे सांगा, त्या प्रश्नाचं उत्तर नंतर लिहून घ्यायचं आहे. काय आलं, त्यासाठी मी ते अगोदरच लिहून घेतलेलं आहे, शिकवताना अडचण येऊ नये. आता नेक्स्ट घ्या पुढे. आता दुसरा जो क्वेश्चन विचारला आपल्याला यामध्ये, ड्यू टू अनसर्टनिटी इन द नेम्स ऑफ द सम एलिमेंट्स. काही मूलद्रव्यांची नावा बाबतीत अनिश्चित आहे, नावं माहीत नाहीत. बघा इथं दिलेले आहेत, अ क्वेश्चन मार्क इज इंडिकेटेड बिफोर द सिम्बॉल इन द मेंडेलिव प्रेडिक्टेबल. व्हॉट आर सच सिम्बॉल्स. क्वेश्चन मार्क हा दिलाय बघा, प्रत्येक मूलद्रव्याच्या अगोदर क्वेश्चन मार्क दिलेला आहे. मग क्वेश्चन मार्क म्हणजेच काय, किंवा क्वेश्चन मार्क जाऊन इथं रिअल नाव काय येणार आहे विचारलेलं आहे. तर जे क्वेश्चन मार्क दिलेले मी तुम्हाला मला सांगितलेलं आहे, क्वेश्चन मार्क जाऊन काय काय आन्सर आलेलं आहे ते पण आन्सर तुम्हाला लिहायचं आहे. हे एक्सप्लेन केलं आहे मागाशी, माहिती आहे ना, ते त्याचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर घ्या मेरिट्स ऑफ मेंडेलिव प्रेडिक्टेबल. आता त्यांचे गुणधर्म काय आहेत, जो चार्ट आपण बघायचा आहे. मेरिट्स म्हणजे माहिती आहे का, गुण त्यांचे, गुण म्हणजे मेरिट्स. मराठीमध्ये काय म्हटलंय बघा, मेरिटला दुसरा शब्द काय दिलाय का, गुण दिले ना. मेंडेलिवचे आवर्त सारणीचे गुण हे चांगले काय आहे, प्रत्येक विद्यार्थ्याचे गुण असतो बघा, चांगला वाईट, तसं याचे चांगले गुण कुठले आहेत. आणि डिमेरिट्स म्हणजेच काय सांगा, मेरिटचे अपोजिट काय आहे, डिमेरिट्स. डिमेरिट्स म्हणजेच काय, लिमिटेशन्स. लिमिटेशन म्हणजेच काय, त्रुटी. त्रुटी म्हणजेच काय मराठीमध्ये, मर्यादा असं म्हणायचं आहे. काय म्हणायचं आहे, मर्यादा. आता त्या मर्यादा काय बघूया. सायन्स इज अ प्रोग्रेसिव्ह, ही काय ओळखायची नाही. सायन्स हे कसं प्रोग्रेसिव्ह, आपण त्यामध्ये चेंजेस करू शकतो. म्हणजे तुम्हाला एखादा चांगला नियम माहीत झाला, मेंडेलिवपेक्षा चांगला नियम माहीत झाला की हे चुकीचं आहे, तर तुम्ही काय करू शकता, मेंडेलिवचं वाक्य खोडू शकता आणि तुमचं वाक्य तिथे येऊ शकतं. केदार्स प्रेडिक्टेबल, साईज प्रेडिक्टेबल, आयुष प्रेडिक्टेबल, असं.
चाल का सृष्टि इज प्रेडिक्टेबल असं होऊ शकतं. देर इज अ फ्रीडम इन सायन्स टू रिवाइज द ओल्ड इन्फरन्स बाय युझिंग मोर ॲडव्हान्स्ड मीन्स अँड मेथड्स ऑफ डुईंग एक्सपेरिमेंट्स. त्यावर बघा, तुम्हाला फ्रीडम आहे, स्वतंत्र आहे, तुम्ही सायन्समध्ये वेगवेगळे प्रयोग करू शकता, बदल करू शकता. दीज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सायन्स आर क्लिअरली सीन इन द मेंडेलियन प्रेडिक्टेबल. आणि काही कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला पाहायला मिळतात व्हाईल अप्लायिंग, म्हणले बघा पुढे, व्हाईल अप्लायिंग कुठे बघा, हां, द लॉ दॅट प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स आर प्रेडिक्ट फंक्शन ऑफ देअर ॲटोमिक मासेस. ते आपल्याला माहिती आहे, जे त्यांनी प्रॉपर्टी जी आहे ती कशावर आधारित आहे, त्यांची ॲटोमिक मासवर आहे, अणुवस्तुमानांकावर आहे. टू ऑल द नोन एलिमेंट्स मेंडेलिव अरेंज द एलिमेंट्स विथ अ थॉट दॅट इन्फॉर्मेशन अवेलेबल टील देन वॉज नॉट फायनल बट इट कुड चेंज. म्हणजे त्यांना जी माहिती झालेली आहे ती फायनल नाही, ती काय होऊ शकते, त्यामध्ये चेंज होऊ शकतं. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस मेंडेलिव्हचे प्रेडिक्टेबल डिमॉनिस्ट्रेट द फॉलोइंग मेरिट्स. तर काही मेरिट्स पण आहेत त्यांचे, चांगले गुण पण आहेत, त्यांनी जे नियम मांडले आहेत ते चांगले पण आहेत. आता पहिला बघा, ॲटोमिक मासेस ऑफ सम एलिमेंट्स वेर रिवाइज्ड. त्यांनी काय केलेलं आहे, अगोदरचे जे ॲटोमिक मासेस आहेत कोणी सांगितले होते सांगा, अगोदरचे ॲटोमिक मासेस डोबेरायनरने सांगितले असतील किंवा न्यूलँडने सांगितले असतील, त्यामध्ये चेंजेस करून नवीन ॲटोमिक मास तयार केलेला आहे. बघा कुणाचं, बघा, ॲटोमिक मासेस ऑफ सम एलिमेंट्स वेर रिवाइज्ड सो एज टू गिव्ह द देम प्रॉपर प्लेस इन द पेरिटेबल इन अकॉर्डन्स विथ देअर प्रॉपर्टीज. फॉर एक्झाम्पल, द प्रिव्हियसली डिटरमाइन्ड ॲटोमिक मास ऑफ बेरिलियम. आता बेरिलियमचा अगोदरचा ॲटोमिक मास किती होता सांगा, बघा बेरिलियम बी ह्याचा अगोदरचा ॲटोमिक मास किती होता, 14.9 होता. तर आता ॲटोमिक मास काय सांगा, हे चुकीचं ठरवलं. तर बेरिलियमचा खरा ॲटोमिक मास काय ठरवलं तरी सांगा, 9.4 ठरवला, 9.4 हा ॲटोमिक मास ठरवला कुणी, मेंडेलिव्हनं. मग हे 14.9 हे कुणी अगोदर सांगितलं असेल, एकतर कोणी सांगितलं असेल, एकतर डोबेरायनरनं सांगितलं असेल, एकतर कोणी सांगितलं असेल, न्यूलँडनं सांगितलं असेल. त्यामध्ये चेंज करून मेंडेलिव्हनं काय केलं सांगा, त्यामध्ये 9.4 हा ॲटोमिक मास सांगितला. आता त्या बेरिलियम कुठे आहे बघा चार्टमध्ये, चला बेरिलियम चार्टमध्ये कुठे आहे चेक करा. चला बघा बेरिलियम कुठे आहे बघा, ऐका दिसला का बेरिलियम, हां ग्रुप दोन मध्ये बघा बेरिलियम. आणि कुणाच्या अगोदर आला रे बेरिलियम, बोरॉनच्या अगोदर आला. आता बघा बी 9.4 आहे आणि बोरॉन किती सांगा, बी 11 आहे. मग 9.4 अगोदर का 11 अगोदर, 4 म्हणजे आता जागा चेंज झाली आहे. जी अगोदर जागा कुठे होती रे, बोरॉन नंतर होती, कारण 14.9 म्हटल्यावर 11 नंतर होती जागा याची, म्हणजे बेरिलियमची जागा अलीकडं आली. अगोदर कुणाच्या पलीकडे होती, बोरांच्या पलीकडे होती, आता कुणाच्या अलीकडे आली, बोरांच्या अलीकडे आली, हे लक्षात ठेवा. आता यामध्ये परत द्या आपल्या त्याच पॉईंटवरती, इथं काय म्हटलंय बघा, अँड बेरिलियम वॉज प्लेस्ड बिफोर बोरॉन. आणि बेरिलियम कुणाच्या अगोदर प्लेस्ड केलं, हा लक्षात ठेवा, बोरांच्या अगोदर कुणाला ठेवलं, बेरिलियमच्या अगोदर ठेवलं. काय म्हटलं मी, बोरांच्या अगोदर कुणाला ठेवलं, बेरिलियमला ठेवलं, बरोबर आहे का नाही. आता नेक्स्ट पॉईंट बघा, मेंडेलिव केप्ट वॅकंट प्लेसेस इन द पेरिड टेबल. आता ते मागे सांगितलं बघा, काही रिकाम्या मोकळ्या जागा सोडल्या होत्या, कुठल्या सांगा, 44, 68 आणि 72 त्या लक्षात ठेवा. नॉट डिस्कवर्ड टील देन, त्याला नंतर त्याचा शोध लागला नाही. थ्री ऑफ दीज अननोन एलिमेंट्स वेअर गिव्हन द नेम्स. माहीत नसलेला मूलद्रव्यांना त्यांनी नावं दिलेले, काय, एका बोरॉन, एका ॲल्युमिनियम, एका सिलिकॉन. त्यात लक्ष दे, एका बोरॉन, एका ॲल्युमिनियम आणि एका सिलिकॉन. कुठे आहे, एका बोरॉन, एका ॲल्युमिनियम, एका, त्यात बोट ठेवायचं, बोट ठेवलं, जर बोट काढलं तर मग काय करणार त्याचं, बघा झालं. फ्रॉम द नोवन नेबर्स अँड देअर ॲटोमिक मासेस वेअर इंडिकेटेड ॲज 44, 68 and 72 रिस्पेक्टिवली. हे तर माहिती आहे तुम्हाला. त्यानंतर काय म्हटलंय, नॉट ओनली दीज बट देअर प्रॉपर्टीज व्हेरी वेअर ऑल्सो प्रेडिकेटेड. लॅटर ऑन दीज एलिमेंट्स वेअर डिस्कवर्ड अँड नेमड ॲज. परत त्यांना नावं दिले बघा, कुठले नाव दिले बघा, स्कँडियम, गॅलियम अँड जर्मेनियम रिस्पेक्टिवली. द प्रॉपर्टीज ऑफ दीज एलिमेंट्स मॅचड वेल विथ दोज प्रेडिकेटेड बाय मेंडेलिव. म्हणजे त्याला नंतर नावं दिली गेली आणि मेंडेलिव्हने जी प्रॉपर्टी ठरवली होती
ती त्याला पीठ बसलेली आहे. आता टेबल खाली एक बघायचं आपल्याला, बघा कालचं टेबल डायरेक्ट बघा, तर काल ती ओळ वाचायची गरज नाही. आपल्याला एक एका ॲल्युमिनियम दिलं आहे की नाही, कुणाची प्रॉपर्टी बघायची आहे? एका ॲल्युमिनियम कुठे आहे बघा, अगोदर नाव दिलेलं एका ॲल्युमिनियम, नंतर नाव काय दिले बघा, गॅलियम, त्या दोघांमध्ये तुलना करायची. अगोदरच्या नावामध्ये आणि नंतरच्या नावामध्ये काय बदल आहे? ॲटॉमिक मास अगोदरचा किती होता बघा, 68, आणि नंतरच्या नावाला किती आहे, 69. पण जवळपास आहे का नाही? डेन्सिटी किती आहे बघा, अगोदर एका ॲल्युमिनियमची 5.9, नंतरची किती आहे, 94, जवळपास आहे. मेल्टिंग पॉईंट लो आहे, हा पण लोच आहे की 30.2 म्हणजेच. आता फॉर्म्युला ऑफ क्लोराईड, ह्याचा फॉर्म्युला काय बघा, ई सी एल थ्री, इथं पण जी ए सी एल थ्री, इथं पण 3 आहे, इथं पण 3 आहे, लक्षात आलं का, 3-3 म्हणजे सेम झालं. इथं पण बघा कसं आहे, ई टू ओ थ्री आहे, इथं पण जी ए टू ओ थ्री सेमच आहे. नेचर ऑफ ऑक्साईड, एम्फोथेट्रिक ऑक्साईड, एम्फोथेट्रिक ऑक्साईड, म्हणजे हे पण त्याच गुणधर्माचं ऑक्साईड आहे आणि हे पण त्याच गुणधर्माचं ऑक्साईड आहे. म्हणजे तिथं दोन्ही इलिमेंट काय आहेत, सेमच प्रॉपर्टीचे ठरलेले आहेत. म्हणून त्याला नाव एका ॲल्युमिनियमच्या ठिकाणी काय नाव दिलं, एका गॅलियम. आता नेक्स्ट पुढचा पॉईंट बघा, तिसरा पॉईंट, देअर वॉज नो प्लेस रिझर्व फॉर नोबेल गॅसेस इन मेंडेलियन ओरिजिनल पिरियडिक टेबल. तिने काय सांगितलं, नोबेलचे गॅसेस आहेत त्या नोबेल गॅसला काही जागा नाही म्हणून सांगितलेलं. कुणाच्या याच्यामध्ये सांगा, मेंडेलियन पिरियडिक टेबलमध्ये नवीन गॅसचा शोध लागलाय, त्याला म्हटलं नोबेल गॅसेस, नवीन इलिमेंट्स आहेत ते गॅस रूपात आहेत, बरं आहे का? मग त्याला मेंडेलियनच्या पिरियडिक टेबलमध्ये जागाच नाही. मग मेंडेलियनने काय आयडिया केलं असे सांगा, हवेवर वेन नोबेल गॅसेस सच ॲज हेलियम, निऑन, ऑर्गॉन, त्याला अंडरलाईन करा. नोबेल गॅसेस, नोबेल गॅसेस म्हटले का मराठीमध्ये निष्क्रिय वायू म्हटले बघा, राजवायू म्हटले, त्या राजवायूला अंडरलाईन करा आणि राजवायूंची नावे घ्या तिथं, कुठली बघा, निऑन, ऑर्गॉन, हे नोबेल गॅसेस आहेत, त्याला मराठीमध्ये काय म्हटले, राजवायू. राजवायूंची तीन नावं घ्या, हेलियम, निऑन, ऑर्गॉन. हे कधी डिस्कवर झाले बघा, ह्याचा शोध कधी लागला, वेअर डिस्कवर्ड टुवर्ड्स द एंड ऑफ द 19th सेंचुरी. कधी शोध लागला, 19th शतकामध्ये लागला. मेंडेलियव क्रिएटेड द झिरो ग्रुप विदाउट डिस्टर्बिंग द ओरिजिनल पिरियडिक टेबल इन विच नोबेल गॅसेस वेअर फिटेड व्हेरी वेल. त्यांना काय केलेलं आहे, त्यांनी काय केलेलं आहे सांगा, मेंडेलियवने एक वेगळाच गट तयार केला. कुणाला वेगळा तयार केला रे गट, जी राजवायू आहेत, नोबेल गॅसेस जी आहेत, त्याला आपण राजवायू म्हणूया मराठीमध्ये. म्हणजे कुठले कुठले सांगा, हेलियम, निऑन, ऑर्गॉन, यांच्यासाठी काय केलेलं आहे, एक वेगळाच गट तयार केला. त्याला कुठला गट म्हणलंय, शून्य गण म्हणलं, झिरो ग्रुप म्हटलेला आहे. कुठला गण तयार केला, झिरो ग्रुप. आता इकडे खाली एक पॉईंट दिलाय बघा, खाली एक तुम्हाला एक प्रश्न विचारला, यूज युअर ब्रेन पॉवर. क्लोरीन हॅज टू आयसोटॉप्स, दोन प्रकारचे क्लोरीन आहेत. एक क्लोरीन कुठले बघा, ॲटॉमिक मास किती आहे एका क्लोरीनचा, लक्ष द्यायचं आहे, आणि एका किती आहे, 37 आहे, 35 37. त्यांचे ॲटॉमिक मासेस आर काय, 35 37 रिस्पेक्टिवली. देअर केमिकल प्रॉपर्टीज आर सेम, त्यांचे रासायनिक गुणधर्म काय आहेत, सेम आहेत, बरोबर आहे का? आता प्रश्न विचारला बघा, वेअर शुड दीज बी प्लेसड इन द मेंडेलियन पिरियडिक टेबल इन डिफरंट प्लेसेस ऑर इन द सेम प्लेस. म्हणजे आधुनिक मेंडेलियन पिरियडिक टेबलमध्ये, मेंडेलियनच्या आवर्त सारणीमध्ये यांना कुठं जागा द्यायची, कसं ठरवणार याला, त्यांची जागा देता येईल का बघा, डिफरंट प्लेसेसला येणार का सेम प्लेसमध्ये येणार, एकाच ठिकाणी ठेवणार का त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवणार, असा प्रश्न विचारलाय. डिफरंट प्लेसेस काय सांगा, वेगवेगळ्या ठिकाणी ठेवणार, कारण ह्याचा ॲटॉमिक मास किती आहे, 35, ह्याचा ॲटॉमिक मास किती आहे, 37. म्हणजे हा एका बॉक्समध्ये येणार आणि हा एका बॉक्समध्ये जाणार का, दोन्ही एका ठिकाणी येणार, दोन्ही एका ठिकाणी कधी आले असते सांगा, सेम असते. तर हे इथं लक्षात ठेवायचं आहे. आता आता हे झालं त्यांचे गुण झालं सगळं, हे झाले काय, त्यांचे गुण झाले. आता त्यांचे काय करायचे बघा, आपल्याला काय करायचे, त्यांचे डिमेरिट्स ऑफ मेंडेलियन पिरियडिक टेबल. डिमेरिट्स म्हणजे माहिती आहे का, त्यांचे तोटे, त्यांचे मर्यादा. आता बघा पहिला पॉईंट, पहिला पॉईंट यामध्ये घेऊया आपण. पहिला पॉईंट काय दिला बघा यामध्ये, द होल नंबर, त्यात बघतात
द होल नंबर एटॉमिक मास ऑफ द एलिमेंट्स कोबाल्ट एंड निकेल इज द सेम. आता बघा कोबाल्ट आणि निकेल मगाशी मी सांगितलं कोबाल्ट आणि निकेल कुठे घेतलाय का बघाय तुम्ही मगाशी त्या बघा कोबाल्ट आणि निकेल कोबाल्टचा ॲटॉमिक मास किती आहे सांगा 57 आहे किती 59 आहे आणि निकेलचा पण किती आहे सांगा 59 आहे का 59 दोघांचा पण ॲटॉमिक मास किती आहे 59 आहे. देअर फॉर देर वॉज एन ॲम्बिग्युटी ॲम्बिग्युटी म्हणजेच बघा अनिश्चितता ॲम्बिग्युटी म्हणजे काय अस्पष्ट लिहून घ्यायचं आहे ॲम्बिग्युटी म्हणजे अस्पष्टता आहे असंदिग्धता आहे संदिग्धता संदिग्धता म्हणा संदिग्धता म्हणजेच काय सांगा कसं अडचण आहे रिगार्डिंग देअर सिक्वेन्स इन मेंडेलियन पेरिटेबल सिक्वेन्स कसा ठरवायचा सांगा कोणाला पहिला ठेवायचं निकेल अगोदर घ्यायचं का कोबाल्ट अगोदर घ्यायचं आहे का नाही अडचण म्हणजे ज्याचे ॲटॉमिक नंबर सेम आहेत त्यांना मेंडेलियनच्या टेबलमध्ये व्यवस्थितपणे ठेवता आलेलं नाही ही त्यांची चूक आहे म्हणजे त्यांचे काय डिमेरिट त्यांचे काय आहे ते मर्यादा आहेत हा गुण नव्हे. पुढचा पॉईंट बघा आता आयसोटोप्स वेअर डिस्कवर्ड अ लॉंग टाइम आफ्टर मेंडेलियो पुट फॉर द पेरिडिक टेबल. आता आयसोटोप्स फाईंड झाले आयसोटोप्स मागे सांगितलेले बघा मी क्लोरीन हे क्लोरीनचे आयसोटोप्स आहेत हे बघा हे कुणाचे आयसोटोप्स आहेत सांगा क्लोरीनचे आयसोटोप्स का म्हणायचं सांगायला सेम ॲटॉमिक नंबर अणुवस्तुमानांक सारखा अणुवस्तुमानांक वेगळा पण काय केमिकल प्रॉपर्टीज सेम काय सांगितलं रासायनिक गुणधर्म सारखे काय सारखं बघा यामध्ये आयसोटोप्स म्हणजे काय सारखे रासायनिक गुणधर्म सारखे पण काय वेगळे अणुवस्तुमान ॲटॉमिक मास वेगळे त्याला काय म्हणायचं सांगा आयसोटोप्स आयसोटोप्स नंतर शोध लागला आयसोटोपचा मला सांगा असे भरपूर जर आयसोटोपचे शोध लागले तर ठेवायचं अवघड झालं त्यांना कसं ठेवायचं त्यांना केमिकल प्रॉपर्टीज सारखे आहेत बऱ्याच त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज सारखे असतील पण त्यांचे आयसोटोप्स काय झाले वेगळे झाले मग ठेवायचं त्यांना अडचण झाली म्हणून सांगितलेलं आहे ॲज आयसोटोप्स हॅव द सेम केमिकल प्रॉपर्टीज बट डिफरंट ॲटॉमिक मासेस बघा समस्थानिके म्हणजे त्यांचे काय आहेत रासायनिक गुणधर्म सारखे पण अणुवस्तुमानांक भिन्न अ चॅलेंज वॉज पोज्ड इन प्लेसिंग देम इन मेंडेलियन प्रेडिक्टेबल चॅलेंज त्यांना लागलेलं आहे चॅलेंज झालं की सिम्बॉल सारखंच आहे ॲटॉमिक मास वेगळा आहे केमिकल प्रॉपर्टीज सारखेच आहेत पण आता ठेवायचं कसं हे एक झालं त्यांचं काय एक डिमेरिट आहे आता नेक्स्ट बघा वेन इलेमेंट्स आर अरेंज्ड इन इन्क्रीझिंग ऑर्डर ऑफ द ॲटॉमिक मासेस द राईज इन ॲटॉमिक मास डज नॉट अपीयर टू बी युनिफॉर्म. आता बघा मेंडेलियनं काय केलं सांगा मूलद्रव्यांची मांडणी कशी केली रे ॲटॉमिक मास नंबर म्हणजे एकाचा ॲटॉमिक मास किती असेल 35 असेल नंतर काय 36 असेल नंतर 37 असेल 38 असेल बरं आहे का पण ह्यामध्ये जी वाढ आहे ती वाढ काय नाही सांगा युनिफॉर्म नाही म्हणून सांगितले युनिफॉर्म म्हणजे कसं सांगा समान नाही सांगितले समजा आता मग एक नंतर दोन दोन नंतर तीन तीन नंतर चार हे समान झालं मग एक नंतर जर पाच झालं असेल आणि पाच नंतर दहा दोघात फरक सारखा आहे का सांगा मग तसं त्यांचं समान झालेलं नाही युनिफॉर्म नाही इट वॉज नॉट पॉसिबल देअरफॉर टू प्रिडिक्ट हाऊ मेनी एलिमेंट्स कुड बी डिस्कवर्ड बिटवीन टू हेवी एलिमेंट्स. आता हेवी एलिमेंट्स बघा हेवी एलिमेंट्स असे असतात त्यांच्यामध्ये भरपूर लपलेले मूलद्रव्य असतात जड मूलद्रव्य म्हणायचं त्यांना जड मूलद्रव्याच्यामध्ये भरपूर मूलद्रव्य शोधू शकतो आपण पण ते शोधणं हे अवघड झालेलं आहे त्यांना. आता पोझिशन ऑफ हायड्रोजन बघा मी थोडक्यात हे सांगतोय हायड्रोजनला कुठे नेमकं स्थान द्यायचं हे अवघड झालेलं आहे हायड्रोजन नेमकं कुठे ठेवायचं हायड्रोजन ग्रुप फर्स्टमध्ये ठेवायचं का हायड्रोजन ग्रुप सेवनमध्ये ठेवायचं. आता बघा हायड्रोजनबद्दल पहिला चर्चा करूया आपण हायड्रोजन पण आता कुठे आहे सांगा हायड्रोजन गन एक मध्ये आहे कुठे आहे सांगा हायड्रोजन आता गन एक मध्ये आहे ग्रुप फर्स्ट मध्ये आहे आणि ग्रुप सेवन मध्ये काय काय जरा चेक करा गन सात मध्ये त्यांच्या पिरियडिक टेबलमध्ये मेंडेलियच्या गन सात मध्ये कुठले कुठले एलिमेंट्स आहेत मला सांगा पटकन फास्ट फ्लोरिन क्लोरिन ब्रोमिन आयोडिन असे आहेत बरोबर आहे का फ्लोरिन एफ टू सी एल टू असे आहे आणि इकडे हायड्रोजन आहे. आता बघा म्हणजे हायड्रोजन काय करतो माहिती आहे का दोघांमध्ये पण साम्य आहे हायड्रोजन हा काय दाखवतोय हा पहिला गट जो अल्कलीचा जास्त आहे यात अल्कली गुणधर्म आहे आणि ग्रुप सेवन जो कसा आहे सांगा म्हणजे ग्रुप सेवन मध्ये पण हायड्रोजन बसू शकतो आणि ग्रुप फर्स्ट मध्ये पण हायड्रोजन बसू शकतो मग त्याला नेमकं कुठं ठेवायचं हायड्रोजनचे स्थान
निश्चित नाही। आता या त्यामध्ये पॉइंट क्लियर होते बघा आपला। हायड्रोजन शोज सिमिलरिटी विथ हॅलोजन्स ग्रुप 7, ग्रुप 7 मध्ये जो हॅलोजन आहे त्याच्याशी साम्य दाखवतो। फॉर एक्झाम्पल द मोलेक्युलर फॉर्म्युला ऑफ हायड्रोजन H2, याचा फॉर्म्युला काय आहे हायड्रोजनचा? H2 आहे। आणि तो पण काय बघा काय याचं H2, व्हाइल द मोलेक्युलर फॉर्म्युला ऑफ फ्लोरिन अँड क्लोरिन आर F2 अँड Cl2। फ्लोरिनचं काय झाला F2 आणि क्लोरिनचं काय झाला Cl2, म्हणजे तो E22 आहे की नाही सगळीकडे। म्हणजे मोलेक्युलर फॉर्म्युला काय वाटतो? सारखाच वाटतोय आणि सेमच आहे। रिस्पेक्टिवली इन द सेम वे देर इज अ सिमिलरिटी इन द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ हायड्रोजन अँड अल्कली मेटल्स ग्रुप 1। आता मला सांगा अल्कलीचे ज्या रासायनिक गुणधर्म आहेत केमिकल प्रॉपर्टीज ते कुणासारखे? सेम हायड्रोजन सारखे। मग हायड्रोजनला नेमकं अल्कली गटामध्ये ठेवायचं का वेगळं ठेवायचं? काय हायड्रोजन गटामध्ये ठेवायचं? जमलिंग झालेलं आहे सगळं। There is a similarity in the molecular formulae of compounds of hydrogen alkali metals. And त्याची हायड्रोजनची समानता कुणा बरोबर दिसते? हायड्रोजन अल्कली मेटल बरोबर पण समानता आहे, फॉर्मड विथ क्लोरिन आणि ऑक्सिजन, क्लोरिन आणि ऑक्सिजन एकत्र येऊन। ऑन कन्सिडरिंग द अबव प्रॉपर्टीज इट कॅन नॉट बी डिसाइडेड वेदर द करेक्ट पोझिशन ऑफ द हायड्रोजन इन द ग्रुप ऑफ अल्कली मेटल्स ग्रुप 1 इन द ग्रुप ऑफ हॅलोजन्स ग्रुप 7। मग कुठं ठेवायचं एवढं लिहायची गरज नाही। तर काय लिहायचं सांगा? हायड्रोजन हा अल्कली ग्रुपला पण साम्य दर्शवतो आणि हॅलोजन ग्रुपला पण साम्य दर्शवतो। तर गण 1 मध्ये येणार का गण 7 मध्ये येणार या बाबतीत अजून काय आहे? संदिग्धता आहे, त्यामुळे याची पोझिशन अजून साध्य झालेली नाही। इकडे पाठीमागे चार्ट पण दाखवलेला आहे बघा, कंपाऊंड्स ऑफ H, कंपाऊंड्स ऑफ सोडियम, इकडे काय दाखवलेलं आहे बघा, परत कंपाऊंड्स मेटल बरोबर दाखवलेत, कंपाऊंड्स नॉन मेटल बरोबर दाखव, कंपाऊंड्स म्हणजे दोन एलिमेंट्स काय होणे एकत्र येणे। आता यामध्ये हा हा पूर्ण भाग जो आपण आज घेतलेला आहे ते कुणाबद्दल आहे सांगा? मेंडेलिव हेरिटेबल, कारण एकत्र हा भाग एकत्र संपवणं गरजेचा होता, कारण थोडं थोडं संपवलं ना कळत नाही काय काल का, म्हणून एका ह्याच्यामध्येच मी सगळं शिकवलेलं आहे। कारण जर हे कळलं तर पुढचं कळणार आहे, जर आत्ता 10वी कळले तर काय होणार आहे 11वी 12वी व्यवस्थित कळणार आहे। जर मरगळ्याने केला शिकवत असताना इकडे तिकडे बघितला, पुस्तकात लक्ष पाहिजे, वळून बोट पाहिजे, तर हे कळणार आहे, तर काय कळणार नाही, मग क्लासचा काय उपयोग होणार नाही। म्हणून काय करा, रेग्युलर व्यवस्थित या, रेग्युलर उपस्थिती दाखवा, सगळे काय करायचे लेक्चर्स पाहायचे आहेत व्यवस्थित, शंका विचारायचे आहेत, बरं की नाही? चला ठीक आहे, थांबे इथं पाहायचं नाही, आता पहिला पाटंत्र विचारणार आहे, पाटंत्र झाल्यानंतर।